तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात, मजेत आहात ना? तर दिव्याज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि आज मी तुमच्यासोबत चिकनची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर आवडली तर नक्की लाईक करा आणि कंटिन्यू राहा. इथे मी वाटण्यासाठी 2 कांदे कट करून घेतलेत, मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण आणि अद्रक हे सगळं आता आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी कट केलेला कांदा टाकून घेणार. तर इथे मी कांदा भाजून घेतलाय मस्त. कांदा छान भाजून झाला की मग त्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण, बाकी सगळं सामान टाकून घेतलं. कांदा थोडा लाल झाला की त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं, थोडीशी टाकायची लागतील. तर कांदा छान आपला लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मी खोबरं भाजणार. खोबरं टाकून घ्यायचं. मग अशी मी खोबरं जे सांगायचं विसरून घ्यायचं, खोबरं ही त्याच्यामध्ये ऍड करायचं. आपलं कांदा आणि खोबरं सुद्धा छान भाजून झाले. आता त्याच्यामध्ये अद्रक, सोललेला लसूण आणि हिरवी मिरची ते छान परतून घे. तर इथे मी पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार. इथे मी हे वाटण करून घेतलेलं आहे, तेल टाकलं की त्याच्यामध्ये हे वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. मी इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा घरचा काळा मसाला टाकायचा. तुमच्याकडे घरचा काळा मसाला नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे मी लकीचा चिकन मसाला घेतलेला आहे, तुम्ही दुसरा कोणताही वापरू शकता. ते थोडस टाकायचं आणि छान परत मिक्स करून घ्यायचं. मी हे जे बॉईल केलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं. चिकन आधी त्या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं. वरतून थोडस मीठ टाकायचं चवीनुसार. वापरून घ्यायचं. मी आता सुक्क काढणार आहे, तुम्हाला सुक्क काढायचं तर सुक्कही काढू शकता किंवा सगळ्याची ग्रेव्हीही बनवू शकता. सुक्क चिकन छान आता रेडी झालेलं आहे, मी थोडस साईडला काढणार. मी तेवढं चिकन काढलेलं आहे सुक्क आणि बाकीच्या मध्ये पाणी टाकणार. आधी हे जे आम्ही रस्त होतं ते टाकून घ्यायचं. ह्या ग्रेव्हीला मस्त 5 मिनिट उकळी येऊ द्यायची. तर अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.